नमस्कार, रुचकर मेन्यू चॅनल वर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण थोडी वेगळ्या प्रकारची खीर बनवणार आहोत। तर आपण ती कॅरमल पद्धतीची खीर बनवतोय। तर त्यासाठी इथे मी तांदूळ घेतलेले आहेत, आंबा मोहर, आणि 10 मिनिटं भिजत घालून आता पाण्यातून बाहेर काढून घेतलेले आहेत। दूध इथे होलचं घेतलेले आहे, हे गरम करून घेतलेले आहे। हे आता मी थोडं मिक्सरला फिरून काढणार आहे। आता मी बारीक केलेत तांदूळ, आणि आपल्याला हे अशा प्रकारे करायचे आहेत। मिक्सर बंद चालू करून बारीक पीठ करायचं नाही, आपल्याला थोडं रवाळा हवेत आपल्याला। इथे मी टोप ठेवलं आहे गॅसवर गरम करत, आणि त्यामध्ये तूप टाकलेलं आहे, साजूक तूप। आता यावर आपण साखर घेतलेली आहे। आपण खिरीमध्ये साखर जेवढी टाकणार आहोत, तर त्याच्या पाव भाग आपल्याला साखर इथे घ्यायची आहे। साखरेला आपल्याला छान असं ब्राऊन करायचं आहे, पूर्ण कॅरमल करायची आहे साखर आपल्याला। आता आपली साखर बघा कशी छान ब्राऊन व्हायला लागलेली आहे। तिला असे पूर्ण एकदम ब्राऊन होऊन द्यायचं आहे आपल्याला। आता आपले छान ब्राऊन झाले, ही तांदळाची जी आपण कणी केली ती आपल्याला यामध्ये भाजून काढायची आहे। खूप छान अशी भाजायची ब्राऊन कलरपर्यंत। आता हे आपलं छान ब्राऊन झालं आहे, आपलं खीर खूप छान होणार आहे। तर जाळ जरा बेताचा ठेवायचा, कणी पण आपली भाजली गेले। आता आपण मध्ये हा दूध घालतोय। दूध आपल्याला होलचं घ्यायचंय। आपली साखर कॅरमल केल्यामुळे मस्त ब्राउनिश कलर आलेला आहे खिरीला, हा बघा। आता जी उर्वरित साखर आहे ती आपण आता यामध्ये घालणार आहोत, आणि खीर आपल्याला आळवायची आहे, अशी दाट करायची। आता हे दूध आपल्याला अर्धं करायचं आहे। इथे मी मिक्स सगळा ड्रायफ्रूट घेतलेला आहे बारीक करून। हा आपण तुपामध्ये तळून पण घेऊ शकतो, पण मी आता तळणार नाही। आता आपण हा ड्रायफ्रूट इथे खिरीमध्ये घालतोय। खीर आपल्याला छान आळवायची आहे। इथे वेलची जायफळची पूड आहे, ती आपण टाकणार आहोत खिरीमध्ये। खीर आता आपली एकदम परफेक्ट झालेली आहे, गॅस बंद करतो। अशा प्रकारे आपली कॅरमलाइज तांदळाची खीर तयार झाली आहे, आणि इथे मी ती बाउलमध्ये सर्व केली आहे, आणि ड्रायफ्रूटने छान गार्निश केली आहे। या रेसिपीचा हा प्रकार तुम्हाला आवडला असेल तर रुचकर मेन्यू चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा, कमेंट्स करा, अशा प्रकारची रेसिपी करून बघा, आणि मला जरूर जरूर सबस्क्राईब करा। नमस्कार।